नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या तासाला विज्ञानाचा आपल्या अवतीभोवती या घटकातील काही भाग पूर्ण केलेला आहे आणि आज आपण पुढचा राहिलेला भाग शिकणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवत आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर काही स्वाध्यायसुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये दिलेला आहे. स्वाध्याय व्यवस्थित पाहायचा आहे. व्हिडिओ मध्ये मध्ये थांबून पुन्हा पुन्हा बघितलात तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. पाणी आणि हवा या परिसराचेच एक घटक आहेत. प्रत्येक सजीवाला पाण्याची आणि हवेची गरज असते. त्याचबरोबर सजीवाला अन्नाची देखील गरज असते आणि हे अन्न त्याला परिसरातून मिळते. चिमण्या पाहिल्यात का तुम्ही? त्या चिमण्या स्वतःचं घरटं बांधतात. ते घरटं बांधण्यासाठी काड्या, कापूस, धागे हे सगळं अवतीभोवतीच्या परिसरातून त्या मिळवतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच तर मिळतात. यांपासून आपण कापड विणतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वह्यांचे कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळतात. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवनवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय बरा परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीव वस्तूंमुळे बदल घडून येतात. मेंढीसारखा केसाळ प्राणी झाडाझुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवनवीन रोपे तयार व्हायलाच मदत होते. म्हणजेच प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. विद्यार्थी मित्रांनो, आज या पाठातून आपण सजीव आणि निर्जीव हे दोन गट शिकलो. त्याचप्रमाणे सजीवांची लक्षणे, निर्जीवांची लक्षणे हे सुद्धा अभ्यासली. आणखीन माणूस अवतीभोवतीच्या परिसरावरती कसा अवलंबून आहे हे सुद्धा जाणून घेतलं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण काय शिकलो? आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच दिसणारे सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्वच घटक एकमेकांवर अवलंबून असतात. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला, आपण काय शिकलो तेही पाहिलं. आता वेळ आली आहे
प्रश्न उत्तरांची। मी तुम्हाला काही प्रश्न देते, उत्तर तुम्ही वहीत लिहायची आहेत, कुठेही जायची गरज नाही, या व्हिडिओतच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। नाही सापडलं उत्तर तर पुन्हा व्हिडिओ पहा, ठीक आहे? पहा प्रश्न आणि लिहा उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न उत्तराबरोबरच एक छोटासा उपक्रम देखील आपल्याला करायचा आहे। आपल्या अवतीभोवती काही वनस्पती प्राणी आहेत, त्यांची नावे तुम्ही जाणून घ्यायची आणि त्यांच्याशी संबंधित काही सण आहेत त्या सणांची माहिती त्या वहीत लिहून काढायची। नवीन पाठासह पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।